आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ये 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 राहू दे राहू दे. ये तुम्ही. वा 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 क्या बात है. आज आकाश बोलले दिवसांनी आलेत आपल्याकडे. हो ना. कशी आहे तुझी तब्येत. अरे आपल्याला काय होणार आहे, आपण एकदम फिट आहे. वहिनी कशी आहेस तू. मी बरी आहे. बाळ कसं आहे. बाळ पण बर आहे. मी घेऊ बाळाला. हो घ्या ना. हळू मान सांग. खूप उशीर केला ना काकाने यायला. पण आता काळजी नाही करायची. आलाय ना काका बाबूचा. आता काका बाबूला आणि त्याच्या आईला घरी घेऊन जाणार आहे. ओ घरी जायचं. बाबू मोठा झाला की क्रिकेट खेळायचं. असतो तो. बर काकाने बाबूसाठी गंमत आणली आहे. ओ बघायची तुला बघायची आहे. एक मिनिट हा जरा उघडते साबा. ओल अचतो तो. अचतो. हे बघा काय आणलंय काकाने बाळासाठी. आईला सांगायचं पायात घाला म्हणून. ओ सांगायचं. याची काय गरज होती. अरे असं कसं काय गरज होती. बाबूची लाड त्याचा काका नाही करणार तर आणि कोण करणार. बाबू ओ चमचे बाबू. ओ भाऊजी तुम्ही घर सोडून कुठे गेला होतात. कुठे गेलो नव्हतो वहिनी. इथेच होतो नाशकात. एका इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये सेल्समॅन म्हणून जॉब करत होतो. तिथेच मित्राकडे राहत होतो. मी चांगला जम बसत होता माझा. तेवढ्यात दादा सोबत असं झालंय हे कळलं मला. मग निघून आलो. बरं वहिनी दादाने आणि आईने तुला ज्या कारणामुळे घराबाहेर काढलं खर तर त्या सगळ्याला मी जबाबदार आहे. काय. तू आणि दादा आईपासून वेगळे राहिला तरच आईपासून तुला होणारा त्रास कमी होईल असं वाटत होतं मला. म्हणून मी आणि लाली मावशीने प्लॅन करून तो खोटा ज्योतिषी घरी आणला होता. मला वाटलेलं या सगळ्यामुळे तुझा त्रास कमी होईल. पण त्रास कमी होण्याऐवजी तुला या सगळ्याचा जास्तच त्रास झाला. तू प्रेग्नेंट असताना तुला दादाने आणि आईने घराबाहेर काढलं या सगळ्याला मी जबाबदार आहे वहिनी. खरंच सॉरी. खरं तर फक्त वहिनीला नाही तुम्हाला सगळ्यांनाही याचा खूप त्रास झाला. प्लीज मला माफ करा. तुम्ही जे काही केलं ते माझ्या भल्यासाठीच केलं ना. आणि आता स्वतःहून तुम्ही माझ्या बाळाला बघायला आलात. खरंच खूप बरं वाटतंय. माझ्या बाळाचं कौतुक असलेला सासरचा एक तरी माणूस आहे याचाच आनंद आहे मला.
नाहीतर तुझ्या सासरच्या बाकीच्यांना कोणालाही तुला मूल झाल्याचा आनंद झालेला नाही. भाऊजी, त्यांची तब्येत कशी आहे आता? बरं आहे आता दादा, होते हळूहळू रिकव्हरी होते, त्याला डिस्चार्ज पण मिळाला आता. अरे वा, बरं झालं त्यांना डिस्चार्ज मिळाला. ते खर तर त्यांच्या बाबतीत जे काही घडलं त्याचा त्यांना सुद्धा त्रास झालाच असणार. दादा, स्वतःच्या बाळाच्या जन्माचा आनंद सुद्धा त्यांना घेता आला नाही. पण तू काही म्हणावी, तुझ्या सासरी आकाश एकटाच असा माणूस आहे की ज्याला चांगल्या वाईटाची जाण आहे, आणि ते तो ओळखून खंबीरपणे चांगल्याच्या मागे उभा राहतो. खरे वृंदा, आकाश भाऊ आपल्या ओवीच्या बाजूने नेहमी उभा राहतो, सतत तिचा विचार करत असतो, तिची काळजी असते त्याच्या मनात. हे बघून मला पण लय बरं वाटत. मला बरं वाटतंय आता, पण माझ इथे येणं कदाचित मुक्ताला आवडलेलं दिसत नाहीये. नाही म्हणजे मगाशी मी आलो तेव्हा तिने पाहिलं मला, पण काही बोलली नाही माझ्याशी, तडक वरती निघून गेली. माझं इथे येणं तिला इतकं खटकत असेल असं वाटलं नव्हतं मला. काका, वहिनी, काका पाया पडतो. असू दे असू दे. कशी आहे तुमची तब्येत? बरं आहे बरं आहे, मी बरं आहे. तुम्ही भेटलात का बाळाला? भेटलात? हो भेटलो आताच. बरं, समीर रावांची तब्येत आता कशी? बरी आहे ना? बरं आहे, होतोय रिकवर हळूहळू. वा छान छान. बरं आकाशराव, मला जरा तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं, जरा बाहेर येता. चला. आलोच. काय झालं काका? आकाशराव, तुम्ही आत्ताच मुक्ताला तुमचं इथं येणं खटकलं असं काहीतरी म्हणत होतात. खरं सांगू का, तुमचं इथं येणं फक्त मुक्तालाच नाही तर मला सुद्धा तसं रुचलेलं नाहीच आहे. आणि तुम्ही माणूस म्हणून खूप छान आहात, चांगलेच आहात. काय सध्या परिस्थितीच आमची परीक्षा घेते, दुसरं काय? काय झालं काका? माझ्या इथे येण्याने काही प्रॉब्लेम झालाय का? हो, तसा प्रॉब्लेमच म्हणायला हवा. म्हणजे तुमच्या इथे येण्याने, मुक्ताला भेटण्याने कदाचित माझ्या मुक्ताचा संसारही मोडू शकतो. काय? हो, म्हणजे कसं आहे आकाशराव, तुम्ही नेहमी इथे येत होतात, मुक्ताला भेटत होतात, त्यामुळे तिच्या नवऱ्याने संकेतरावाने नेहमीच तिच्यावर संशय घेतला. पुढे ते संशयाचं भूत इतकं मोठं होत गेलं की आता त्यांनी तिच्या चारित्र्यावरतीच संशय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शक्य झालं. काका सॉरी, खरंच सॉरी.
माझ्या इथे येण्याने मुक्ताच्या संसारात इतका प्रॉब्लेम क्रिएट होईल असं कधी वाटलंच नव्हतं मला. माझ्या मनात काहीच नव्हता काका, म्हणजे मला असं कधीच वाटत नव्हतं की असं काही व्हावं. मी घेईन, मी इथून पुढे काळजी घेईन की माझ्यामुळे तिच्या संसारात काहीच प्रॉब्लेम होणार नाही याची मी काळजी घेईन काका. सॉरी, येतो मी. काका तुम्ही पण काळजी घ्या तुमची. काका मी इथे आलोय त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. मी इथे फक्त उभी बहिणीच्या बाळाला भेटायला आलो होतो. इथून पुढे परत इथे मी नाही येणार. येतो. नाही काय झालं काय? मी आल्यावर सगळे शांत झालं म्हणून विचारलं. काय बाबा अजून काय ती लपवाछपवी सुरूच आहे का माझ्यापासून? हा बाबा छान, हा छान ठेवा ही लपवाछपवी सुरूच ठेवा तुम्ही. हा पण तुम्ही आता माझ्यापासून किती काही गोष्टी लपवल्यात ना तरी मला त्याचा काही फरक पडत नाही. तुमच्या मुक्ताचे जे काय उद्योग चाललेत ना ते मी सगळ्यांसमोर आणलेच आहेत. हा आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर ही गोष्ट आलीच आहे तर मग तुम्हाला कळलंच असेल कोण चूक आहे कोण बरोबर आहे, नाही का? ए संकेत, हा काय रे संकेत, कुणाचे उद्योग काढू राहिला तू? कुणाचे उद्योग काढू राहिला? आता सारखा तू आमची मुक्ता आणि आकाश भो यांच्या नात्याबद्दल एक जरी चुकीचा शब्द बोलला ना तर मी तुझं बेक्कर थोबड फोडी ना राणा भाऊ. आणि काय रे, आता आमच्या समोर लपवाछपवीच्या गोष्टी करतोयस तू? तुझं आमच्या मुक्ताशी लग्न होण्याआधी एक लग्न झालंय हे आमच्यापासून का लपवलंस मग सांग ना. Thank you.
तुमची मुक्ता त्या आकाशशी बोलली काय, तिच्या चारित्र्यावर संशय घेतलास तू? बरे इतक्यावर नाही थांबलास, तिचा आणि आकाशचा खोटा फोटो बनवून तिला धमकवलंस? इथे आमच्या सगळ्यांसमोर आता मला सांग, तुझं मुक्ताशी लग्न होण्याआधी मुक्ताच आणखीन कोणाशी लग्न झालं असतं तर स्वीकारलं असतं तिला? बोल ना. मला आत्ता या विषयावर काही बोलायचं नाही. ए का नाही बोलायचं? का नाही बोलायचं आत्ता? हा का आता सगळं प्रकरण तुझ्या अंगाशी येऊ राहिलं तर हात वर करून राहिला का तू? हा शाने, आमच्या मुक्ताच्या नसलेल्या नात्यावरती उठता बसता संशय घेतो ना तू? हा मग तू तुझ्या पहिल्या लग्नाची गोष्ट आमच्यापासून का लपवली? का लपवलीस? तिकडे काय बघू राहिला? इकडे बघ, इकडे काय ठेवलंय? इकडे बघ. चल आत्ताच्या आत्ता इथं सगळ्यांसमोर तुझ्या भूतकाळाबद्दल सगळं खरं खरं सांगायचं, पटपट बोलायचं. चल राणा भाऊ, मी सांगणार. मी काय करू राहिला रे? हा मी काय करू राहिला? इकडे बघे, आमच्या मुक्ताशी लग्न करण्याच्या आधी तुझं आणखी एक लग्न झालतं माहिती आम्हाला. का नाही सांगितलंस आम्हाला त्याबद्दल? आणि काय रे संकेत, हे लग्न सोडून अजून काय काय लपवलंस तुझ्या भूतकाळात? नाही सगळं ओकायचं, पटपट. चल अरे बोल ना. आता बोलतो का तिला? सांगतो मी राणा भाऊ, मला मारू नका मुक्ता, प्लीज मारू नका. मी सांगतो खरं, मुक्ता सोबत लग्न होण्याआधी माझं एक लग्न झालं होतं. आम्हा नवरा बायकोचा अगदी सुखाचा संसार सुरू होता. आम्ही दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेमही करायचो. मी कधी तिच्यावर नका एवढा पण संशय घेतला नव्हता. स्वप्नाली, तू काय एवढं रिएक्ट होतेस? चुकून लागला असेल ना धक्का? ओ असं काही नसतं, आपल्या लोकांना मुद्दा मुलीचे धक्के मारायला येतात आणि बायकांवर ना चान्स मारायला येतात. असल्या लोकांना ना भर रस्त्यात मारलं पाहिजे. अगं तू काय एवढ्या तेवढ्या गोष्टीहून एवढी हायपर होतेस? तू आधी सांगतो. ओ दादा, मी तुमची माफी मागतो. हा सॉरी सॉरी प्लीज. तुम्ही का जाऊ दिलं त्याला? अगं तू आधी शांत हो जरा. तुम्ही मला काय शांत बसायला सांगताय? एक माणूस तुमच्या बायकोची छेड काढून गेला आणि तुम्ही काहीच बोलत नाहीत. इतकं थंड रक्त कसं आहे हो तुमचं? आणि तुम्ही माझ्या अपमानाचा बदला घेऊ शकत नसाल ना तर तुमच्या नावाचं मी मंगळसूत्र घालण्यापेक्षा ना माझ्या नावाच्या बांगड्या भरा तुम्ही. आम्ही कधी बाहेर गेलो की अशा काही अडचणी यायच्या? मी आणि माझ्या बायकोने एकमेकांना समजून आमचा संसार अगदी छान छान सुरळीत सुरू ठेवला होता. आम्ही दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेमही करायचो. पण जेव्हा माझा मित्र आमच्या घरी राहायला आला ना, तेव्हा आम्हा नवरा बायकोच्या आनंदात पहिला मिठाचा खडा पडला. तो नाशिक मध्ये जॉब शोधण्यासाठी आला होता. जॉब शोधण्यासाठी तो दिवसभर घराबाहेर असायचा, पण जेव्हा घरी असायचा तेव्हा बरेचदा त्याने गोड बोलून माझ्या बायकोला त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मला जेव्हा
ते कळलं तेव्हा मी माझ्या बायकोला अलर्ट पण केलं, पण ती मला म्हणाली की मी तर त्याच्याशी अगदी अगदी निर्मळ मनाने बोलतेय, त्याच्या मनात काही का असे ना, मला काय फरक पडतो. हळूहळू हळूहळू त्यांचं बोलणं वाढत गेलं आणि मला मला त्याचा त्रास व्हायला लागला. मी तिच्या बाबतीत फार फार इन्सिक्युअर होऊ लागलो. मग आम्हा नवरा बायको मध्ये त्यावरून वाद झाले आणि एक दिवस संकेत एवढ्या तेवढ्या कारणावरून स्वतःच्याच बायकोवर संशय घेताना तुला लाज नाही का रे वाटत? हे आई तुला माहितीये का तो माझा मित्र कसा येते? अरे मग तो एवढा वाईट आहे तर त्याला बोलावलंच कशाला घरी? अहो बाबा त्याला इथे नाशिक मध्ये जॉब शोधायचा होता म्हणून मी म्हंटल बाबा राह आमच्या घरी. आता मला काय माहित होत तो इथे आपल्या घरी राहायला आल्यावर हा असा वागणार आहे म्हणून. त्याच ठीक आहे राहायला आला, आता त्याला थेट सांगू पण शकत नाही ना की जा बाबा निघून. पण हिला हिला या तुमच्या सुनेला अक्कल नाही त्याशी कसं वागावं बोलावं याची. त्यासमोर सारखी पुढे 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 नाचत असते. अहो तुम्ही माझ्यावर असा आरोप का करताय? मी तर त्यांच्याशी अगदी गरजेपुरत बोलायचे आणि तेही तो तुमचा मित्र होता म्हणून. घरी आलेल्या पाहुण्यांच्या तुचड्यासारखं वागायचं का हो मी? तुम्ही का संशय घेताय माझ्यावर?